Atin dulu. रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी करा हा घरगुती उपाय. नमस्कार, आरोग्यदा आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत. मित्रांनो, एकेकाळी गरीब आणि कुपोषित व्यक्तींचा आजार समजला जाणारा हा ॲनिमिया आजकाल कोणालाही दिसून येत आहे. विशेष करून महिला व बालकांना ॲनिमिया असण्याचे प्रमाण तुलनेत जास्त असते. याशिवाय मुळव्यात महिलांमधील पाळीतील अतिरक्तस्राव, बालकांमधील पोटातील हुकवर्म नावाचे जंत, थॅलेसेमिया, बोन मॅरो डिफेक्ट, अचानक होणारा रक्तस्राव या आणि इतर काही कारणांमुळे शरीरात रक्त कमी होते. गंभीर दुखापत किंवा असाध्य आजारांमध्ये हॉस्पिटलायझेशन नक्कीच गरजेचे असते. पण रक्ताच्या कमतरतेची काही लक्षणे दिसताक्षणी आपण जर असे सोपे घरगुती उपाय केले तर आपल्या शरीरातील रक्त वाढण्यासाठी याची निश्चितपणे मदत होणार आहे. थकवा, अशक्तपणा, दम लागणे, बालकांचे वजन न वाढणे, वजन वेगाने कमी होणे, चक्कर येणे, हातापायांच्या नखांवर पांढरट चट्टे दिसून येणे, ती ठिसूळ होणे, अशी काही रक्ताच्या कमतरतेची लक्षणे दिसताक्षणी आजचा हा घरगुती उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा. चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा. पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओखाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमच्या असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा. रक्त वाढवणारा आजचा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त चार वस्तू आवश्यक आहेत. त्यापैकी पहिला घटक म्हणजे आवळ्याचा रस. बाजारातून ताजे आवळे आणून त्याचा रस काढून घ्यायचा आहे. आयुर्वेदिक औषधी दुकानात आवळा ज्यूस देखील मिळतो, तो देखील तुम्ही वापरू शकता. आवळ्याला आयुर्वेदातील रसायन म्हटले जाते कारण आवळ्याच्या सेवनाने शरीरातील सप्तधातूंचे पोषण होते. आपण आपल्या उपायासाठी 3 चमचे एवढा आवळ्याचा रस घ्यायचा आहे. यानंतरचा दुसरा घटक म्हणजे बीट. रक्तवाढीसाठी बीटाचा वापर सर्वपरिचित आहे. बाजारातून ताजे बीट आणून ते ठेचून त्यामधील रस वेगळा करायचा आहे. या रसामधील 3 चमचे रस आपल्या उपायासाठी घ्यायचा आहे. आता तिसरा घटक म्हणजे पालकाचा रस. पालकाच्या भाजीमध्ये आयर्न आणि फॉलिक ॲसिडचे प्रमाण मुबलक असल्याने रक्तवाढीसाठी पालक ही अत्यंत उपयुक्त भाजी आहे. पालकाच्या पानांचा रस देखील 3 चमचे एवढा घ्यायचा आहे. यानंतरचा चौथा घटक म्हणजे खडीसाखरेची पावडर. दुकानात अशी मोठ्या आणि उबडधुबड आकाराची खडीसाखर मिळते, तिचाच वापर करायचा आहे. रक्ताची कमतरता मागे सांगितलेले घटक पूर्ण करतातच, पण थकवा, अशक्तपणा वेगाने रिकव्हर करण्यासाठी खडीसाखर मदत करते. आपण आपल्या आवडीनुसार खडीसाखरेची पावडर घ्यायची आहे. मी येथे 1 चमचा एवढी खडीसाखर पावडर वापरत आहे. आता हे सर्व घटक व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहेत. मित्रांनो, रक्तवाढीचा हा उपाय वापरताना चहा, कॉफी, सिगारेट, तंबाखू, मद्यपान करू नये. आहारात कोबी, फ्लावर, लोणचे किंवा अति खारट अन्नपदार्थ काही दिवस वर्ज्य करावेत. सर्व घटक व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपला हा उपाय तयार झाला. दिवसातून 2 किंवा 3 वेळा आणि सलग 5 ते 7 दिवस हा ज्यूस तुम्हाला प्यावा लागेल. माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील शेअर करा. धन्यवाद.